हॉटेलला न जाता सगळ्यांच्याच खिशेला परवडणारी आणि घरातील मंडळी अतिशय आवडीने खातील अशी आज आपण जन झणझणीत अशी मटणाची भाजी बनवणार आहोत तर ही भाजी आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये तयार करणार आहोत तरी देखील ही खायला खूप मस्त लागते चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे एक किलो मटण घेतलेलं आहे हे, हे मटण मी स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये आपण दोन चमचे फ्रेश आलं लसूण पेस्ट घालायची आहे आलं लसूण पेस्ट नेहमी फ्रेश घालायची तेव्हाच भाजी आपली छान होते आता यामध्ये आपण एक चमचा मीठ घालायचा आहे सोबतच यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये सगळ्यात अगोदर हळद धने पावडर कश्मीरी लाल तिखट साधं लाल तिखट आणि मटण मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा यामध्ये मटन मसाला घेऊ शकता सोबतच यामध्ये आपण कट केलेला थोडासा पुदिना आणि कोथंबीर घालायची आहे आता हे सर्व आपण जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मटणाची भाजी तुम्ही एकदा बनवून पहा खायला अतिशय टेस्टी आणि त्याचबरोबर अतिशय झटपट अशी होते तर बघू शकता अशा प्रकारे मटण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे मॅरिनेशनसाठी एक तासांसाठी ठेवून द्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट वाटलेली तेच भांडं मिक्सरचं मी इथं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काही मसाला बनवून घेऊया आता सगळ्यात अगोदर यामध्ये मी कट केलेली थोडीशी कोथंबीर घातलेली आहे सोबतच यामध्ये आपण दोन चमचे खोबऱ्याचा किस घालायचा आहे यामध्ये तुम्ही काजू देखील घालू शकता पण आज आपण अगदी साध्या पद्धतीने ही भाजी करणार आहे आता आपण हे व्यवस्थित वाटून घेऊया कुकरमध्ये दोन मोठे चमचे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये खड्या मसाल्यांमध्ये दोन दालचिनीचे तुकडे तीन हिरव्या वेलची काळी मिरी आणि लवंग घालायचे आहे खडा मसाला दहा ते पंधरा सेकंद व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये आपण दोन मोठे कांदे कट करून अशा मी उभ्या आकाराने कट केलेले आहेत ते देखील घालायचे आहेत आणि कांदा आपण अगदी गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर कुकरमध्ये अतिशय झटपट अशी ही भाजी तयार होते एकदा तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून पहा तर तुम्ही बघू शकता कांदा देखील व्यवस्थित भाजलेला आहे आता या स्टेजला आपण जे मिक्सरमध्ये खोबऱ्याचं वाटण करून ठेवलेलं ते देखील या स्टेजला घालायचं आहे जेणेकरून खोबरं देखील आपलं व्यवस्थित परतून होईल तर अशा प्रकारे आता हा देखील मसाला आपण व्यवस्थित भाजून घेऊया तर बघू शकता मसाला देखील व्यवस्थित भाजल्यानंतर आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचं आहे तर मटण किंवा चिकनची भाजी करताना नेहमी मॅरिनेट करूनच मटन किंवा चिकन ठेवायचं आहे नंतरच भाजी करायची तेव्हा भाजी आपली खूप मस्त अशी तयार होते आता आपण हे मटण हाय फ्लेमवरती दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घेऊया जेणेकरून मटणला व्यवस्थित मसाला सगळ्या बाजूने लागल्या जाईल चार ते पाच मिनिट व्यवस्थित मटण मी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दोन मोठे टोमॅटो मी मिक्सरला याची पेस्ट करून घेतलेली आता ती देखील यामध्ये आपण घालायची आहे आणि टोमॅटोची पेस्ट देखील आपण हाय फ्लेमवरच व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर कुकरमध्ये अतिशय झटपट ही रेसिपी होते त्याचबरोबर आपला वेळही वाचतो आणि गॅसचीही ब बचत होते आता ती आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तीन ते चार मिनिट मी मटन हाय फ्लेमवरती व्यवस्थित परतून घेतलेला आहे तर या स्टेजला तुम्ही बघू शकता मटनचा मसाला किती मस्त दिसायला तयार झालेला आहे आणि मटनला व्यवस्थित बाजूने तेल देखील छान सुटलेलं आहे आता या स्टेजला आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर एकदा मटण मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे तर मटण किंवा चिकनची भाजी करताना यामध्ये पाणी नेहमी गरमच घालायचं आहे तेव्हाच आपल्या भाजीला व्यवस्थित तरी येते आता यामध्ये आपण पाणी घालूया तरी सगळ्यात अगोदर मी इथे गरम पाणी एक ग्लास घालणार आहे नंतर यामध्ये आपण टोटल तीन ग्लास यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर मी इथे तीन ग्लास पाण्याचा वापर करणार आहे तर बघू शकता आपण हे शेवटचं ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सगळ्यात शेवटी यावरती आपण कट केलेला पुदिना आणि कोथंबीर यामध्ये घालायची आहे जेणेकरून आपल्या भाजीला खूप मस्त अशी छान टेस्ट येईल तर बाहेर हॉटेलला न जाता तुम्ही अशा प्रकारे एकदा भाजी घरच्या घरी बनवून पहा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण कुकरला झाकण लावून याच्या मीडियम फ्लेमवरती आपण पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या मी पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण झाकण उघडायचं आहे तर या स्टेजला तुम्ही बघू शकता भाजीला किती मस्त अशी आपली तरी आलेली आहे अतिशय मस्त आणि भाजीचा सुगंध देखील खूप मस्त असा येत आहे तर बघू शकता या स्टेजला आपली झटपट अशी मटणची भाजी बनवून तयार झालेली आहे तर अशी रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून पहा आता यातील एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते तर तो पाच शिट्ट्यांमध्ये आपलं मटण देखील व्यवस्थित परफेक्ट असं शिजलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा भाजी नक्की ट्राय करून घरच्यांना खाऊ घाला ते देखील तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत तर बघू शकता अतिशय झटपट अशी आज मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद